लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। हिट अँड रन कायद्याच्या विरोधात नाशिकमध्ये आज अचानकपणे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी आंदोलन सुरू केले। आज सकाळी नाशिक शहरातील त्र्यंबक रोडवर ट्रक चालक मालवाहतूक चालक यांनी रस्त्याने जाणारे वाहने अडवत वाहन चालकांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले। यावेळी आक्रमक झालेल्या ट्रक चालकांकडून त्र्यंबक रोडवर औद्योगिक वसाहतीत जाणारे ट्रक रोखले जात होते, तसंच प्रवाशांचे वाहन देखील अडवण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांकडून केला जात होता। यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांकडून मोदी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। दरम्यान तब्बल 3.5 तासापासून सुरू असलेल्या या ट्रक चालकांचे आंदोलन सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मध्यस्थीनं अखेर स्थगित झालेलं आहे। सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी प्रतिक्रिया नाशिक न्यूजशी बोलताना व्यक्त केली। या ठिकाणी अचानक क्रांतिकारी संघटना, ड्रायव्हर संघटना यांचे साळवे म्हणून पदाधिकारी आहेत, त्यांनी कसल्या प्रकारची परवानगी न घेता किंवा आंदोलन करणार आहेत यावर कसल्या प्रकारची माहिती न देता या ठिकाणी डेमोक्रेसी हॉटेलजवळ त्यांनी अचानक 30 ते 40 ड्रायव्हर जमा करून या ठिकाणी रास्ता रोको केलेला होता। त्यांना सदर कायद्याबाबत त्यांचं भीती आहे की सदर कायदा लागू झाल्यावर आम्हाला 10 वर्ष शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड असं होणार आहे। तर त्या संदर्भाने माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णी साहेब यांनी काल मीटिंग घेऊन त्या संदर्भाने कायद्यासंदर्भाने सर्व असोसिएशन्सला माहिती दिलेली आहे आणि शासनाकडून त्यांना माहिती देण्यात आलेली आहे की आपल्या लोकांना किंवा आपल्या संघटनेला विचारपूस केल्याशिवाय की आपल्याला माहिती दिल्याशिवाय या ठिकाणी कायदा लागू केला जाणार नाही किंवा त्या संदर्भात विचारविनिमय केला जाणार आहे। परंतु साळवे यांचा गैरसमज असा झालेला होता की सदरचा कायदा लागू झालेला आहे आणि आमच्यावर कारवाई होत आहे म्हणून त्यांनी ते अचानक आंदोलन या ठिकाणी केलेलं होतं। त्या संदर्भात आम्ही त्यांना सर्व माहिती दिलेली आहे की सदरचा कायदा अद्याप हा लागू झालेला नाही किंवा आमच्याकडे पोलीस कमिशनरेटमध्ये किंवा सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्या संदर्भाने कागदोपत्री व्यवहार आमच्याकडे झालेला नाही आहे, त्यामुळे जुन्या कायद्याप्रमाणे सध्या कार्यवाही सुरू आहे। परंतु त्यांना जो संभ्रम निर्माण झाला होता त्या संदर्भात त्यांनी आंदोलन केलं होतं, त्यावर आम्ही त्यांना आता पोलिसांमध्ये घेऊन गेलेलो आहोत, ताब्यात घेतलेलं आहे, आम्ही पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत। दरम्यान पंकज भालेराव यांच्या मध्यस्थीनं ट्रक आणि वाहन चालकांचे आंदोलन स्थगित झालेले असून वाहतूक देखील सुरळीत पार पडलेली आहे। तसेच या आंदोलनादरम्यान पोलिसांवर हात उचलणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपूर।